गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपन एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 एंड 18 या चैप्टर मध्य हाइड्रोजन क्लोराइड्स हा भाग पाहणार आहोत। यामध्ये हाइड्रोजन क्लोराइड्स प्रिपरेशन्स, ओके, हाइड्रोजन क्लोराइड्स काय, हाइड्रोजन क्लोराइड्स म्हणजे हाइड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो आपण त्याला, त्याचा फॉर्म्युला काय आहे, HCl, ओके, काय फॉर्म्युला, HCl। मग या हाइड्रोजन क्लोराइड्स यामध्ये आपण काय करणार आहोत, यांचं प्रिपरेशन, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी, यूजेस काय, यांची इथे तुमच्या 12 सिलेबसमध्ये दिले नाहीत, आणि त्यानंतर समोरचा पार्ट म्हणजे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स अँड देअर क्लासिफिकेशन, एवढा पार्ट आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। यामध्ये आपलं काय करायचं, आता हायड्रोजन क्लोराईडचं काय करायचं, प्रिपरेशन्स, ठीक आहे, प्रिपरेशन ऑफ HCl, HClचं प्रिपरेशन करायचं आपल्याला। तर HClच्या प्रिपरेशनमध्ये आपण काय करणार आहोत, की HCl मॉलिक्यूल कशा प्रकारे तयार होतो ते पाहायचं, ठीक आहे। त्यामध्ये पहिली रिॲक्शन्स ज्यामध्ये NaCl प्लस H2SO4 असा जर एकत्र आले तर फॉर्मेशन काय होतो, हा NaHSO4, ठीक आहे, NaHSO4 राहिला जो आहे तो HCl आहे, जो आपला रिक्वायर्ड कंपाऊंड आहे। आपण काय करत आहोत, HCl फॉर्मेशन करत आहोत, म्हणजे HClची तयारी करत आहोत, HCl प्रिपेअर करत आहोत। तर इथं HCl तयार झाला, सोडियम हायड्रोजन सल्फाईड असा प्रकारचा हा एक बाय प्रोडक्ट तयार झाला, मेन प्रोडक्ट आपला काय आहे, HCl, ओके। त्यानंतर दुसरी रिॲक्शन्स, दुसरीमध्ये NaHSO4 असा घेतला, यानंतर येथे पुन्हा सोडियम क्लोराईड घेतला, आता हा घेतल्यानंतर येणारा जो भाग आहे त्यामध्ये काय आहे, Na2SO4, म्हणजे सोडियम आणि हा सोडियम, तर Na2 झाला आणि SO4 राहिला काय, HCl, पुन्हा इथे काय झाला, इथे HCl, इथे HCl, म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड्स किंवा हायड्रोजन क्लोराईड्स हा इथे आपण तयार केला आहे, प्रिपेअर केला आहे, अशा प्रकारचं यांचं प्रिपरेशन झालेलं आहे, ओके। नाव नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला पाहायची, ती म्हणजेच नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती कोणती पाहायची आपल्याला, त्यांची फिजिकल प्रॉपर्टी, ओके, काय पाहिजे त्यांचा फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कशाची, HCl। मग काय आहे फिजिकल प्रॉपर्टी ऑफ HCl, ओके, मग फिजिकल प्रॉपर्टी ऑफ HCl पाहायची आपल्याला, तर काय आहे फिजिकल प्रॉपर्टी ऑफ HCl, तर यामध्ये लक्षात घ्या, पहिला भाग, पहिली फिजिकल प्रॉपर्टी, इट इज कलरलेस, पंजंट, पंजंट स्मेल गॅस, याला कोणत्या प्रकारचा कलर आहे का, नाही, पंजंट आहे, ठीक आहे, कोणत्या प्रकारचा कलर नाही, कलरलेस गॅस आहे, पंजंट स्मेल आहे त्या प्रकारचं। त्यानंतर इट कॅन लिक्विफाय इझिली, हा काय होतो, लिक्विफाय होऊ शकतो इझिली, ठीक आहे। त्यानंतर इट इज सोल्युबल इन वॉटर, हा वॉटरमध्ये सोल्युबल होतो, ठीक आहे। काय चालू आहे आपलं, फिजिकल प्रॉपर्टी कशाची, हायड्रोजन क्लोराईड्स। मग काय आहे फिजिकल प्रॉपर्टी, हा गॅस आहे, कलरलेस गॅस, ठीक आहे, हा इझिली सोल्युबल होऊ शकतो, म्हणजे लिक्विफाय होऊ शकतो, म्हणजे हा लिक्विड स्टेटमध्ये राहू शकतो, ठीक आहे। त्यानंतर हा जो आहे मिक्स होऊ शकतो, कशा, डिझॉल्व्ह होऊ शकतो, कशामध्ये, वॉटरमध्ये। तर ह्या जे पाहिल्या आपण, ह्या काय पाहिल्या, फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या, ओके। आता आपल्याला समोर केमिकल प्रॉपर्टी पाहायच्यात, या केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला त्यांच्या केमिकल रिॲक्शन पाहणार, ठीक आहे, आणि त्याप्रमाणे एक एक रिॲक्शन आपल्याला इथे बॅलन्स करून त्या प्रकारचा पार्ट इथे पाहायचा आहे, ओके। केमिकल प्रॉपर्टीज, त्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्या काय करायचं, रिॲक्शन पहिली जी आहे ॲसिडिक प्रॉपर्टी, म्हणजे याप्रमाणे अशा दोन प्रॉपर्टी आहेत केमिकल प्रॉपर्टी, तुम्हाला यावर्षी या बुक्समध्ये
तो ऐसिडिक प्रॉपर्टी म्हणजे काय, जेव्हा हा HCl मॉलिक्यूल वाटर सोबत रिएक्शन होते त्यावेळेस तो काय करतो, हा हायड्रोजन देतो कोणाला, म्हणजे इथे राहील Cl नेगेटिव, ठीक आहे, आणि इथे काय होणार हा H3O पॉझिटिव, म्हणजे हायड्रोजन दिला याला कोणाला, H2O ला म्हणजे वाटरला, आणि हायड्रोजन दिल्यामुळे इथे Cl नेगेटिव्ह राहील आणि इथे काय होणार हा H3O पॉझिटिव्ह. तर याप्रमाणे ही रिएक्शन इथे झालेली आहे. ओके, त्यानंतर दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती आहे रिएक्शन्स विथ NH3, रिएक्शन विथ NH3 म्हणजे अमोनियासोबत, सॉरी रिएक्शन्स अमोनियासोबत रिएक्शन म्हणजे काय होणार, मग हा Cl2 सॉरी HCl प्लस NH3 एड्यूस NH4 Cl, म्हणजेच जर अमोनियासोबत रिएक्शन झाली कशाशी, हायड्रोक्लोरिक ॲसिडशी, तर फॉर्मेशन काय होतो, मग हा अमोनियम क्लोराईड्स काय तयार होतो, अमोनियम क्लोराईड्स. अमोनियम क्लोराईड हा प्रोडक्ट तयार होतो कधी, जर हायड्रोक्लोरिक ॲसिड हा अमोनियासोबत रिॲक्शन झाली तर. अशाप्रमाणे हा केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी आणि युजेस ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इथे संपलेले आहेत. आता आपल्याला युजेस याचे नाही, सॉरी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी आणि प्रिपरेशन इथे संपलेले आहेत. आता आपल्याला समोरचा जो पार्ट पाहायचा, युजेस इथे नाहीत सिलेबसला 12वीच्या, तर आपल्या समोरचा जो पाहायचा आहे इंटरहॅलोजन कंपाऊंडची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन पाहायचं. ओके, तर हा पार्ट इथे पूर्ण झाला. यामध्ये समोरचा जो पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, त्या समोरच्या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इंटरहॅलोजन कंपाऊंड्स, ठीक आहे, आणि देअर क्लासिफिकेशन्स काय पाहायचं आहे, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. तर काय इंटरहॅलोजन कंपाऊंड पहा, इंटरहॅलोजन कंपाऊंड काय आहे, तर इंटरहॅलोजन कंपाऊंड असा प्रकारचा कंपाऊंड आहे, कंपाऊंड्स विच फॉर्म बाय टू ऑर मोर दॅन टू हॅलोजन ॲटम्स, ओके, हॅविंग डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि स्पेसिस फॉर्म कॉल्ड इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. ओके, तर काय याच्या व्याख्या काय राहणार, कंपाऊंड्स फॉर्म बाय टू ऑर मोर दॅन टू कंपाऊंड फॉर्म बाय टू ऑर मोर दॅन टू हॅलोजन ॲटम ऑफ हॅलोजन ॲटम ऑफ हॅलोजन ॲटम ऑफ डिफरंट इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. काय, कंपाऊंड फॉर्म बाय टू आर मोर दॅन टू हॅलोजन ॲटम ऑफ डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॉल्ड इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. काय पाहिजे, असा कंपाऊंड फॉर्म होणे काय, ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त हॅलोजन ॲटम इन्वॉल्व्ह असतात, पण ते हॅलोजन ॲटम कसे असतात, डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय असते, डिफरंट असते. ओके, त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, मग इंटर हॅलोजन कंपाऊंड. थोडक्यात हॅलोजन ॲटम स्वतःच हॅलोजन सोबत रिॲक्शन होऊन हॅलोजन ॲटम कोणते आहेत, फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडीन याप्रमाणे, तर हे ॲटम काय करतात, स्वतःच्याच ग्रुपच्या एलिमेंटसोबत कंबाईन होऊन काय करतात, ते कंपाऊंड फॉर्मेशन करतात, त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, इंटर हॅलोजन कंपाऊंड. व्याख्या पहा, कंपाऊंड फॉर्म बाय टू ऑर मोर दॅन टू हॅलोजन ॲटम्स ऑफ डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॉल्ड इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. मग फॉर एक्झाम्पल काय आहे, यांचं एक्झाम्पल यामध्ये आपण घेऊ IF7s, ठीक आहे, किंवा मग IClतर यामध्ये आयोडीनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह वेगळी आहे, फ्लोरिनची वेगळी आहे, कंपाऊंड काय झाला तयार, IF7. इथं आयोडीनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह वेगळी आहे, क्लोरिनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह वेगळी आहे, कंपाऊंड काय तयार झाला, IClयाप्रमाणे. ओके, आता ही व्याख्या झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन पाहायचं, काय करायचं आहे, क्लासिफिकेशन, आणि मग तसेच एक्झाम्पल सांगायचे, क्लासिफिकेशन आणि एक्झाम्पल.
काय करना आपण क्लासिफिकेशन्स ऑफ इंटर हॅलोजन कंपाउंड, क्लासिफिकेशन ऑफ इंटर हॅलोजन कंपाउंड, क्लासिफिकेशन पाहणार आपण. ओके, या क्लासिफिकेशन मध्ये काय आहे लक्षात घ्या. पहिला जो आहे पार्ट एक्स एक्स डॅश, दुसरं क्लासिफिकेशन एक्स एक्स डॅश थ्री, तिसरं क्लासिफिकेशन एक्स एक्स डॅश फाईव्ह, चौथं क्लासिफिकेशन एक्स एक्स डॅश सेवन. याप्रमाणे हे चार क्लासिफिकेशन आहेत. ठीक आहे, तर याप्रमाणे आहेत. मग एक्स एक्स डॅश काय आहे, तर एक्स जो आहे एक्स काय आहे, एक्स आहे हॅलोजन, हॅलोजन. ठीक आहे, लो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. आणि दुसरा जो एक्स डॅश आहे तो काय आहे, हॅलोजन्स. मग आपण इथं लिहू शकतो खाली, इथं वरच्यामध्ये एक्स काय आहे, हॅलोजन हॅविंग लो इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. आणि एक्स डॅश काय आहे, तो सुद्धा आपण काय आहे, हॅलोजन्स हॅविंग हाय इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. म्हणजेच जो एक्स आहे तो पण हॅलोजन आहे, एक्स डॅश आहे तो पण हॅलोजन आहे, फक्त एक्स जो आहे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव कमी आहे. ठीक आहे, आणि एक्स डॅश आहे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव काय आहे, जास्त आहे. मग एक्झाम्पल काय, हे झाले चार क्लासिफिकेशन. मग हे झाले क्लासिफिकेशन्स. आता याचे एक्झाम्पल पाहायचे आपल्याला या चार्टप्रमाणे. ठीक आहे, मग एक्स एक्स डॅशचे एक्झाम्पल कोणते आहेत, तर आय सी एल आहे, आय बी आर आहे. याप्रमाणे म्हणजे आयोडीनची इलेक्ट्रोनिगेटिव कमी आहे, क्लोरीनची जास्त आहे, आयोडीनची कमी आहे, ब्रोमीनची जास्त आहे, त्याप्रमाणे आपण सांगितलं. याच्यामध्ये आय सी एल थ्राईस, आय बी आर थ्राईस हे एक्झाम्पल. ठीक आहे, याप्रमाणे हे काय आहेत एक्झाम्पल्स, हे क्लासिफिकेशन. ठीक आहे, ह्या चार्ट असल्यासारखा आहे. ओके, हा काय आहे क्लासिफिकेशन, ते एक्झाम्पल एक्स एक्स डॅशचे. त्यामध्ये आय सी एल फाईव्ह, आय एफ फाईव्ह. ठीक आहे, आणि आय एक्स, आय एक्स डॅश सेवनचे, सॉरी एक्स एक्स डॅश सेवनचे, त्यामध्ये काय होणार, आय एफ सेवन आणि आय एफ सेवन आणि सी एल एफ सेवन याप्रमाणे. ठीक आहे, तर असे एक दाखवतो शकतो आपण एक स्ट्रक्चर. तर हे झाले क्लासिफिकेशन आणि हे झाले त्यांचे एक्झाम्पल. अशाप्रमाणे आपण काय केलं, इंटर हॅलोजन कंपाऊंडचे डेफिनेशन आणि इंटर हॅलोजन कंपाऊंडचे क्लासिफिकेशन. तर इंटर हॅलोजन कंपाऊंडचे क्लासिफिकेशन किती आहेत, चार आहेत. त्यांचे एक्झाम्पल हे समोर दिले आहेत. एक्स काय, हॅलोजन हॅविंग लो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, आणि एक्स डॅश काय, तर हॅलोजन हॅविंग हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. तर अशाप्रमाणे हा पॉईंट इथे आता कव्हर झालेला आहे. ओके, थँक्यू.